नमस्कार मी प्रोफेसर आर ए हतिगेने यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इंचल गरजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आपण सेकंड इयरचा डेटा स्ट्रक्चर युझिंग सी हा सब्जेक्ट बघत आहोत आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिंक्ड लिस्ट या चॅप्टरमधला जे बेसिक ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स फॉलो करत होतो. तर बेसिक ऑपरेशन्समध्ये पहिल्या दोन व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं इन्सर्शन हाऊ टू क्रिएट अ नोड हाऊ टू क्रिएट अ लिंक्ड लिस्ट आणि त्याचे रेफरन्सेस कसे पॉइंट आउट करायचे आणि ते डिस्प्ले कसे करायचे आणि प्रत्येक लिंक्ड लिस्टमध्ये किती नंबर ऑफ नोड्स आहेत हे पण आपण बघितलं होतं. आता आपण त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इन्सर्शन हाऊ यू आर गोइंग टू इन्सर्ट अ नोड इन अ लिंक्ड लिस्ट. मग हे करत असताना इन्सर्शन ही ऑपरेशन परफॉर्म करत असताना आपण तीन केसेस कन्सिडर केले होते. इन्सर्शन ऍट दी स्टार्ट म्हणजे सुरुवातीलाच नोड इन्सर्ट करायचा असेल तर इन बिटवीन टू नोड्स मध्ये आपल्याला एक नवीन नोड इन्सर्ट करायचा असेल तर आणि ऍट दी लास्ट सगळ्यात शेवटी आपल्याला जर लिंक्ड लिस्टच्या एंडला आपल्याला एक नोड इन्सर्ट करायचा असेल तर या तीनसाठी आपण ऑपरेशन परफॉर्म करून बघितले होते किंवा ऑपरेशन कसे करायचे आहेत काय करायचे आहेत आणि त्याचं मिनिंग काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याच पुढचा पार्ट बघणार आहोत. ओके लेट स्टार्ट फर्स्ट पॉइंट्स टू बी डिस्कस्ड बेसिक ऑपरेशन ऑन अ लिंक्ड लिस्ट जो आपला पार्ट सुरू होता तोच. ठीक आहे यामध्ये आपण हे ऑपरेशन बघितले होते क्रिएटिंग अ लिंक्ड लिस्ट ट्रॅव्हर्सिंग अ लिंक्ड लिस्ट काउंटिंग अ नंबर ऑफ लिंक नोड्स इन अ लिंक्ड लिस्ट प्रिंटिंग अ लिस्ट त्याच्यानंतर इन्सर्शन अँड ऍटम इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता डिलिशन डिलिटिंग अँड ऍटम ऍटम डिलीट कसं करायचं हा पार्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे डिलीट करायचं टू डिलीट अ नोड फ्रॉम अ लिंक्ड लिस्ट वी नीड टू डू अ फॉलोइंग स्टेप्स हे स्टेप्स आपल्याला परफॉर्म करायचे. ठीक आहे फाइंड प्रिव्हियस नोड ऑफ द नोड टू बी डिलीटेड जो नोड आहे त्याचा प्रिव्हियस नोड कुठला आहे किंवा जो नोड आहे तो नोड कुठला डिलीट करायचा आहे त्याचा प्रिव्हियस नोड काय आहे हे आपण फाइंड आउट करायचं आहे. चेंज द नेक्स्ट ऑफ द प्रिव्हियस नोड प्रिव्हियस नोड जो आहे त्याचा नेक्स्ट रेफरन्स जो आहे तो रेफरन्स चेंज करा. फ्री अ मेमरी फॉर द नोड टू बी डिलीटेड त्या नोडचा जो मेमरी आहे मेमरी ऍक्सेस आहे तो ऍक्सेस फ्री करा मेमरी ऍक्सेस फ्री करा. हा हे तीन स्टेप्स आहेत. फर्स्ट प्रिव्हियस नोड जो आहे त्याचा रेफरन्स फाइंड आउट करा डिलीट करायचा आहे जो त्याचा नेक्स्ट रेफरन्स जो आपण डिलीट होणाऱ्या नोडचा होता तो आपण चेंज करायचा आहे जो नोड डिलीट झालेला आहे त्याच्या पुढच्या नोडचा रेफरन्स त्याला द्यायचा आहे. आणि तुमच्या मेमरी लोकेशन मधला जो डेटा मेमरी लोकेशनला जो नोड इन्सर्ट झालेला होता किंवा इन्सर्ट डिलीट करणार आहोत त्याचा जो मेमरी मध्ये ऍक्सेस केलेला जो स्पेस आहे तो स्पेस फ्री करायचा. ओके दीज आर दी थ्री बेसिक स्टेप्स वी आर गोइंग टू कन्सिडर वेन यू आर गोइंग टू डिलीट अन आयटम. ओके आयटम डिलीट करायच्या वेळेला आपण हा कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट दिस इज दी सिम्पल डायग्रॅम वेअर यू कॅन अंडरस्टँड वॉट इज अ डिलिशन ऑपरेशन. ओके आपल्याला यामध्ये ए बी सी अँड डी हे चार नोड्स आपल्याला दिसत आहेत. तर पहिला नोड जो आहे तो हेड म्हणून वर्क होतोय ए. त्यानंतर बी सी अँड डी हे तीन नोड्स आहेत त्याच्यामधला सी जो सी हा जो नोड आहे तो आपण डिलीट करतोय. मग मगाशीच सांगितल्याप्रमाणे पहिला स्टेप काय फाइंड प्रिव्हियस नोड ऑफ द नोड टू बी डिलीटेड जो नोड डिलीट करणार आहे त्याचा प्रिव्हियस नोड कुठला आहे तो बघा. मग प्रिव्हियस नोड कुठला आहे बी बरोबर आहे प्रिव्हियस नोड कुठला आहे तर बी आहे तर तो फाइंड आउट करा. त्याच्यानंतर चेंज द नेक्स्ट ऑफ प्रिव्हियस नोड प्रिव्हियस नोडचा जो नेक्स्ट रेफरन्स आहे तो कुठं होता सी ला होता तो चेंज करा आणि कुठं द्या डी ला द्या बरोबर आहे. आणि फ्री दी मेमरी फॉर दी नोड टू बी डिलीटेड हा जो सी हा व्हेरिएबल आहे किंवा नोड आहे याच्यासाठी मेमरी लोकेशन काहीतरी दिले असेल तर ते मेमरी लोकेशन आपल्याला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे की जेणेकरून तिथली मेमरी रिकामी होईल आणि आपल्याला ते युज करता येईल. ओके कारण लिंक्ड लिस्ट हा सगळ्यात जास्त यूज होणारा डेटा स्ट्रक्चर आहे आणि तो डायनॅमिक आहे ज्याच्यामुळे आपल्याला मेमरी स्पेस कमीत कमी वापरायला लागते आणि मेमरी स्पेस ज्या वेळेला त्याचं वर्किंग असेल त्याच वेळेला मेमरी स्पेस युज केलं जाते अदरवाईज इट विल बी अ फ्री. ओके मग ज्या वेळेला डी हा डिलीट होईल त्यावेळेला तो काय होईल त्याच्यातून निघून जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होईल इट इज अ ओके
जर आपल्याला सी हा एलिमेंट डिलीट करायचा असेल तर बी जो रेफरन्स आहे बीचा जो रेफरन्स आपण सीचा घेतलेला घेतलेला असतो तो आपल्याला चेंज करून काय करायला लागेल डीला सेट करावं लागेल बरोबर आहे मग हा स्टेप्स मुळे सी हा नोड काय होईल डिलीट होईल आणि त्याची मेमरी काय होईल फ्री होईल बरोबर आहे आणि डायनॅमिक असल्यामुळं ज्या वेळेला हा रन होईल किंवा युजेबल असेल त्याच वेळेला फक्त काय होईल मेमरी ऍक्सेस होईल किंवा मेमरी अक्वायर होईल अदरवाईज इट विल बी अ फ्री टू यूज बरोबर आहे त्याच्यामुळे हा डायनॅमिकली अलोकेशनमुळं मेमरी जी यूज होणार आहे सीपीयू मधली किंवा कम्प्युटरची ती कमीत कमी यूज होईल क्लिअर नेक्स्ट डिलीटिंग द फर्स्ट एलिमेंट हाऊ यू आर गोइंग टू डिलीट पहिल्यांदा एलिमेंट जो डिलीट करणार आहे तो सुरुवातीचा एलिमेंट आपल्याला डिलीट करायचा असेल तर स्टोअर द ऍड्रेस ऑफ द फर्स्ट नोड इन अ पॉइंटर व्हेरिएबल सेपी या एका व्हेरिएबलमध्ये आपण काय करणार आहे त्याचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे मूव द हेड टू द नेक्स्ट नोड आपल्याला काय करायचं पहिला एलिमेंट जर डिलीट झाला तर त्याचा जो हेड होता तो ज्या नोड जो नोड डिलीट करतोय त्याला तो पॉइंट आउट करत असेल मग तो हेड चेंज होणार आहे म्हणून मग पहिला नोड निघून गेल्यानंतर तो दुसऱ्याला शिफ्ट होईल मग दुसऱ्या नोडला तो काय होईल पॉइंट करेल त्याच्यानंतर थर्ड असेल फ्री दी नोड हुज ऍड्रेस इज स्टोअर्ड इन दी पॉइंटर व्हेरिएबल पी फ्री दी नोड हुज ऍड्रेस इज स्टोअर्ड इन दी पॉइंटर व्हेरिएबल पी पॉइंटर व्हेरिएबल पी मध्ये जो ऍड्रेस स्टोअर होता तो फ्री करा जेणेकरून तो मेमरी लोकेशन फ्री करेल ओके लेट सी पहिल्यांदा काय आहेत हे तीन नोड्स आहेत बिफोर डिलिशन हे तीन नोड्स आहेत 1, 12 and 3 बरोबर आहे मग 1 हा काय आहे डेटा आहे हा रेफरन्स करतोय कशाला 12 ला 12 हा डेटा आहे आणि तो रेफरन्स करतोय 3 ला बरोबर आहे नेक्स्ट आता काय झालं हेड आणि पी आहेत पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि हेड हा 1 ला पॉइंट करतोय आता आपण काय करतोय पी मध्ये पी हा व्हेरिएबल काय करतोय ह्याचा 1 चा ऍड्रेस स्टोअर केलेला आहे आणि आपण हेड काय केलेला आहे मूव केलेला आहे 12 ला पॉइंट आउट करतोय आणि त्याच्यामुळे काय होईल हेड शिफ्ट होईल 12 ला क्लिअर नेक्स्ट मग आता काय झाला ऍक्च्युअली थर्ड स्टेप मध्ये फ्री द नोड हुज ऍड्रेस इज स्टोअर्ड इन द व्हेरिएबल पी पी मध्ये जो ऍड्रेस स्टोअर आहे तो फ्री करा म्हणजेच तो डिलीट करा म्हणजेच हेड तुमचा लिंक लिस्ट स्टार्ट कुठून होणार 12 पासून 3 पर्यंत आणि 12 काय असेल तुमचा न्यू हेड असेल क्लिअर दिस इज द सिम्पल प्रोसेस फर्स्ट एलिमेंट डिलीट करत असताना नेक्स्ट डिलीटिंग द मिडल एलिमेंट हाऊ यू आर गोइंग टू डिलीट द मिडल एलिमेंट मिडल एलिमेंट आपण डिलीट कसं करायचं स्टोअर द ऍड्रेस ऑफ द प्रिसिडिंग नोड इन अ पॉइंटर व्हेरिएबल पी नोट नोड टू बी डिलीटेड इज मार्क्ड एज अ की नोड की नोड म्हणून त्याला मार्क करा आणि पॉइंटर पी मध्ये जो त्याचा आधीचा नोड आहे तो त्या नोडचा ऍड्रेस काय करा त्या ऍड्रेस एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा स्टोअर द ऍड्रेस ऑफ द की नोड इन द पॉइंटर व्हेरिएबल पी पॉइंटर व्हेरिएबल आणखीन एक पी घ्या त्याच्यामध्ये आपण तो व्हेरिएबल की व्हॅल्यू जी ऍड्रेस असेल तो स्टोअर करा सो दॅट इट कॅन बी अ फ्रीड सबसिक्वेंटली तो परत आणि सबसिक्वेंटली आपण तो डिलीट करू शकतो मेक द सक्सेसर ऑफ द की नोड ऍज द सक्सेसर ऑफ द नोड पॉइंटेड बाय पी मग आपण इथं फर्स्ट स्टेप मध्ये जो पी मध्ये व्हेरिएबल ऍड्रेस स्टोअर केला होता कशाचा जो प्रिसिडिंग नोड होता त्याचा प्रिसिडिंग नोड मध्ये जी व्हॅल्यू होती ती मग ती पॉइंट कोणाला करेल डायरेक्टली जो सक्सेडिंग नोड असेल की नोडचा म्हणजेच की नोडच्या नंतर आधी नंतरचा जो नोड आहे त्याला तो डायरेक्टली पॉइंट आउट करेल फ्री द नोड हुज ऍड्रेस इज स्टोअर्ड इन द पॉइंटर व्हेरिएबल पी ओके आपला जो नोड आहे जो डिलीट होणार आहे तो पॉइंटर व्हेरिएबल पी मध्ये जो स्टोअर केलेला होता की नोडचा जो ऍड्रेस होता तो फ्री करा हा जेणेकरून तो नोड काय होईल डिलीट होईल फर्स्ट स्टेप काय आहे सगळ्यात पहिला जो नोड डिलीट होणार आहे त्याच्या आधीचा जो नोड आहे त्याचा ऍड्रेस काय आहे तो आपण स्टोअर करून ठेवू ओके त्याच्यानंतर जो नोड डिलीट होणार आहे त्याला की नोड म्हणून डिक्लेअर करा त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय आहे सॉरी सेकंड स्टेप काय आहे जो की नोड आहे त्याचा ऍड्रेस एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा कारण तो आपल्याला डिलीट करायचा त्याच्यानंतर जो की नोड आहे त्याच्या नंतरचा जो नोड आहे तो नोड त्याची जी व्हॅल्यू आहे त्याचा जो ऍड्रेस आहे जो की नोड मध्ये असणार आहे तो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा आणि त्याच्यानंतर जो डिलीट करायचा आहे तो डिलीट करून टाका ओके आणि नंतर जो व्हेरिएबल आपल्याला
जो प्रिसीडिंग नोड असेल आधीचा नोड असेल त्याला काय करा सक्सेडेड नोडचा की नोडच्या नंतरच्या नोडचा ऍड्रेस ऍज अ पॉइंटर म्हणून सेट करा. ओके नेक्स्ट बिफोर डिलीटिंग आणि आफ्टर डिलीटिंग ही प्रोसेस कशी होते. बिफोर डिलीटिंग काय आहे या पद्धतीने तीन आहेत. आपल्याला आता काय करायचं 12 हा नोड डिलीट करायचा. तर त्यासाठी हेड आणि पी हे दोन व्हेरिएबल्स घेतले. आता मी काय केलेलं आहे जो पॉइंटिंग आहे वनचा वन हा रेफरन्स घेतोय 12 चा तो काय करा डायरेक्टली शिफ्ट करा आणि 3 ला द्या. ओके मग काय होईल 12 डिलीट होईल आणि डायरेक्टली 1 आणि 3 हे जोडले जातील. क्लिअर दिस इज द सिंपल प्रोसेस. आता आपण तिसऱ्या स्टेजला जातोय. जसं इन्सर्टिंग मध्ये तीन स्टेप्स होते तसं इथं तीन स्टेप आपण बघत आहोत. त्यातला पहिले जे दोन स्टेप्स होते ते आपण ऑलरेडी बघितले होते आणि आपण आता तिसरा बघतोय. ओके डिलीटिंग द लास्ट आयटम शेवटचा आयटम जो आहे तो डिलीट करतोय आपण. इन ऑर्डर टू डिलीट अ लास्ट नोड वी मस्ट पोझिशन अ पॉइंटर क्यू ऑन द लास्ट वन नोड. In order to delete last node, must position a pointer Q on the last node. Last node upon a pointer ठेवणार आहे. Address of the node to be deleted is stored in a, so that memory allocated to it can be freed. मग आपण एक पी व्हेरिएबल घेतलेला आहे. त्या पी व्हेरिएबल मध्ये त्याचा ऍड्रेस स्टोअर केला जेणेकरून ज्या वेळेला तो डिलीट करायचा आहे त्यावेळेला तो अलोकेशन मेमरी अलोकेट जी झालेली आहे ती फ्री करता येईल. क्लिअर. नेक्स्ट इथं आता आपण काय करतोय पहिल्या स्टेप मध्ये पहिल्या केस मध्ये आपण 1 डिलीट केला. सेकंड केस मध्ये आपण 12 डिलीट केला. आत्ताच्या केस मध्ये आपण डिलीट काय करतोय 3 डिलीट करतोय. 3 हा नोड डिलीट करतोय. बरोबर आहे. आता ज्यावेळेला हा डिलीट होणार आहे त्यावेळेला ह्याचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस पी मध्ये स्टोअर करा आणि जो रेफरन्स होता तो काय करा क्यू ला पॉइंट आउट करा आणि तो डायरेक्टली नल करा. दॅट्स इट. दिस इज द डिलिशन प्रोसेस. ओके अल्गोरिदम काय आहे प्रोसेस काय आहे त्याची कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट केलं जाते हा पार्ट आपण यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट स्टेप वन. स्टेप वन मध्ये काय आहे इफ द फर्स्ट नोड इज लास्ट नोड. फर्स्ट नोड हा काय आहे लास्ट नोड आहे. इफ हेड इज गोइंग टू पॉइंट आउट द नेक्स्ट इज दॅट इज इक्वल टू नल. जर असेल तर मग फ्री हेड फ्री करा हेड इज इक्वल टू नल करा आणि चौथ्या स्टेपला जाऊ. स्टेप टू अदरवाइज जर नसेल तर नल नसेल तर पोझिशन अ पॉइंटर क्यू ऑन अ लास्ट ऑन नोड. ओके कशावर घ्यायचंय लास्ट नोडवर घ्या. क्यू इज इक्वल टू हेड व्हाइल क्यू टेंड्स टू नेक्स्ट टू नेक्स्ट नॉट इक्वल टू नल. नल नसेल तर क्यू काय करा जो क्यू टेंड्स टू नेक्स्ट आहे तो क्यू मध्ये घ्या. ओके स्टेप थ्री डिलीट द लास्ट नोड. जर लास्ट नोड डिलीट करायचा असेल तर पॉइंटर पी ला लास्ट नोडचा ऍड्रेस द्या फ्री करा पी आणि त्याच्यानंतर क्यू टेंड्स टू नेक्स्ट इज नल करा म्हणजे जो आधीचा आहे त्याला नल करा. आणि चौथा स्टेप काय आहे स्टॉप. जर नलच असेल त्यामध्ये व्हॅल्यूज नसतील तर डिलीट करायचा विषयच नाही तो कुठे येईल गो टू स्टेप फोर्थ तो स्टॉपला येईल. ओके दिस इज द सिम्पल अल्गोरिदम वेअर यू आर गोइंग टू डिलीट ऍट दॅट टाइम यू हॅव टू कन्सिडर. आता ह्यामध्ये आपले तिन्ही केसेस जे आहेत ते तिन्ही केसेस अगदी व्यवस्थितपणे ते सॅटिस्फाय होतात. की पहिल्या स्टेपमध्ये जर बघितलं तर पहिला एलिमेंट आपल्याला डिलीट करायचा असेल तर हेड आपल्याला मूव्ह करावं लागेल. सेकंड स्टेपमध्ये काय आहे मिडल एलिमेंट डिलीट करायचा असेल तर आपल्याला पॉइंट करायला पाहिजे नेक्स्ट एलिमेंटला. आणि थर्ड एलिमेंट जो लास्ट एलिमेंट किंवा लास्ट नोड जो आहे तो डिलीट करायचा असेल तर तो आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्या आधीचा एलिमेंट जो आहे तो एलिमेंट काय करा नल करा. बरोबर आहे. तो नल केलेला आहे. ओके दिस इज द सिम्पल केस. क्लिअर. नेक्स्ट आय होप डिलिशन ऑपरेशन जे आहेत ते डिलिशन ऑपरेशन इझिली तुम्हाला समजले असतील. इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी ऑन अ गुगल क्लासरूम. थँक्यू. थँक्यू सो मच.